एक मोठी बातमी आहे, कर्ज बुडव्या विजय माल्याविषयीची घोटाळेबाजांना दणका देणारी ही बातमी आहे। 9000 कोटींचा घोटाळा करून ब्रिटनमध्ये जाऊन लपलेला विजय माल्याला कोणत्याही क्षणी भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। ब्रिटनच्या कोर्टाने 14 मे रोजी मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं आणि त्यानंतर नियमानुसार भारत सरकारनं त्या तारखेपासून 28 दिवसांच्या आत UK-हून भारतामध्ये आणलं पाहिजे। तर सध्या भारताकडून प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि आता कोणत्याही क्षणी विजय माल्याला येऊन घेऊन तपास यंत्रणा मुंबईमध्ये येऊ शकतात। तपास यंत्रणांनी INS-ला याबाबतची माहिती दिलेली आहे। मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातच विजय मल्ल्याची रवानगी केली जाणार आहे। तर घोटाळेबाज विजय मल्ल्या कोणत्याही क्षणी भारतामध्ये येऊ शकतो, प्रत्यार्पणाची जी याचिका आहे ती कोर्टाने फेटाळून लावलेली होती आणि त्यानंतर 28 दिवस प्रक्रिया पूर्ण करून विजय मल्ल्याला भारतात आणणं अपेक्षित होतं आणि तीच प्रक्रिया आता पुढे होताना पाहायला मिळते आहे। दिली नसली तरी या वादळामुळे राज्यात तिघांचा बळी गेल्याची माहिती आहे। पुण्यातच निसर्गामुळे दोघांचा मृत्यू झालाय। दरम्यान निसर्ग चक्रीवादळ नाशिक जिल्ह्यातून पुढे सरकलंय। नाशिकात वादळ इगतपुरी आणि देवळालीमध्ये दाखल झालं होतं। पुण्याहून सरकून ते वादळ नाशिकात दाखल झालं होतं। तर पुणे जिल्ह्यातील मावळ आणि मुळशी तालुक्याला वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय। हवेली तालुक्यामध्ये वादळामुळे एक मृत्यू झालाय तर खेड तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झालाय। शाळांचे पत्रे, घराचं छप्पर, झाड कोसळणं तसंच विजेचे खांब पडणं अशा प्रकारचं नुकसानही दिसून आलंय। नुकसानीचे पंचनामे करून जनजीवन सुरळीत करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे। नाशकातून पुढे हे वादळ मध्य प्रदेशात दाखल झालंय। कोकण किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर आता हे वादळ पुढे सरकलंय। वादळाचा जोर ओसरला असला तरी धोका टळलेला नाहीये। तर पुढच्या 24 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज सकाळी 10:57 हाय अलर्ट देण्यात आलाय। यावेळेत समुद्रामध्ये 4.56 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत, त्यामुळे कुणीही समुद्र किनारी जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। चे 47 नवे रुग्ण सापडले, यामुळे गोव्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 69 वर पोहोचली आहे। तर गोव्यात आतापर्यंत कोरोनाचे 126 रुग्ण सापडलेले आहेत, त्यातील 57 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। गोव्यात एकाच दिवशी 47 नव्या रुग्णांची वाढ झालेली आहे आणि पहिल्यांदाच ही घटना घडली आहे, यामुळे गोव्यातल्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढलेली आहे। गोवा हे राज्य सगळ्यात आधी कोरोनामुक्त झालं होतं, मात्र आता इथं पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झालेली आहे आणि एकाच दिवसात तब्बल 47 रुग्णांची भर काल पडलेली आहे, त्यामुळे गोवेकरांची चिंता वाढली आणि त्याचबरोबर इकडची जी आरोग्य यंत्रणा आहे तिचे सुद्धा धाबे दणाणलेले आहेत। आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे अमेरिकेतून। कोरोनावरून अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढू लागलेला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी एअरलाइन्सच्या प्रवासी विमानांना अमेरिकेत बंदी घातली आहे। 16 जूनपासून हा आदेश लागू होईल। तर अमेरिकेच्या ट्रान्सपोर्टेशन विभागानं ही घोषणा केली आहे, यामुळे 16 जूननंतर चीनच्या विमानांना अमेरिकेमध्ये बंदी असणार आहे। याला चीन जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेच्या ट्रान्सपोर्टेशन विभागानं केलाय। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन मधील जो तणाव आहे तो वाढलेला आहे आणि त्यानंतर आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे।